हेलो, आवाज है तो सगे यस ना? ओके, सो लेट्स सी द सिलेबस ऑफ आवर इंजीनियरिंग ड्राइंग सब्जेक्ट। सो दिस इज मार्किंग स्कीम, टोटल 150 मार्क्स। आवर सब्जेक्ट इज फॉर टोटल 150 मार्क्स। देन 100 मार्क्स इज अगेन डिवाइड इन टू टू सेक्शंस, 70 एंड 30। 70 मार्क्स इज फॉर योर एमएसबीटी बोर्ड पेपर एंड 30 मार्क्स इज फॉर थेरेपी। दैट मीन्स 20 मार्क्स इज फॉर योर क्लास टेस्ट एंड 10 मार्क्स इज फॉर योर माइक्रो प्रोजेक्ट। सो इन दिस वे 20 प्लस 10 30 एंड 30 प्लस 70 100। So remaining 50 marks is again divided into two sections, 25 and 25. So first 25 marks is for your end semester exam, external end semester exam, and second 25 marks is for your continuous assessment. So in this way, 25 plus 25, 50 marks is for your practical session. So 50 plus 100 is equals to 150. So this is our marking scheme. And let's see the total syllabus of our engineering drawing subject. Okay, so 2007, this is the core of our engineering drawing, and abbreviation is EDR. EDR is the abbreviation of our subject, engineering drawing, and 2007, this is our subject code. Now let's see the first chapter, chapter number one. So this engineering drawing subject having total six chapters, and this six chapter is divided, and this six chapter is for total 70 marks. So out of that, this is our first chapter, unit number one, projection of straight lines and planes. So in that, we have to draw the front view, top view, and side view of straight lines. जसं मी सांगितलं की लाईन ही तुमची वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये ठेवली जाते, फर्स्ट क्वाड्रंट किंवा थर्ड क्वाड्रंट. आपण मोस्टली फर्स्ट अँगल मेथड यूज करतो, दॅट्स वाय लाईन किंवा कोणता पण कॉम्पोनंट असेल तो आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्येच ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याचे व्ह्यूज जे आहे ते ड्रॉ करतो. आज आपण आता फक्त सिलेबस समजून येणार आहे. नेक्स्ट लेक्चरला जेव्हा पण असेल तर त्यावेळेस तुम्हाला मी पहिले क्वाड्रंट काय असतं, मग फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, तर सगळ्या क्वाड्रंट बद्दल आपण नेक्स्ट लेक्चरला शिकू. सो या चॅप्टर मध्ये काय सो स्ट्रेट लाईन्स अँड प्लेन्स, म्हणजे तुम्हाला लाईन आणि प्लेन या दोघांचे काय करायचे तर व्ह्यूज ड्रॉ करायचे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, प्रोजेक्शन त्याचे जे येतात तर ते प्रोजेक्शन आपल्याला ड्रॉ करायचे. नेक्स्ट वन, स्ट्रेट लाईन्स अँड प्लेन्स. मग प्लेन म्हणजे काय असं बघा, तर एखादा ऑब्जेक्ट ज्याला थिकनेस अजिबात नाहीये अशा गोष्टीला आपण काय म्हणतो तर प्लेन म्हणतो. मग वेगवेगळ्या टाईपचे प्लेन असतात, मग स्क्वेअर प्लेन असेल, ट्रायंग्युलर असेल, देन पेंटागॉनल, हेक्झागॉनल, देन सर्क्युलर प्लेन, आफ्टर दॅट रेक्टेंग्युलर प्लेन, असे वेगवेगळे टाईपचे प्लेन असतात. आणि त्या प्लेन जो ज्यावेळेस आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये होल्ड करतो वेगवेगळ्या पोझिशन मध्ये, तर त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू कसा येतो हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो दिस इज अवर चॅप्टर नंबर फर्स्ट, दॅट इज प्रोजेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन. देन चॅप्टर नंबर सेकंड, आफ्टर दॅट फर्स्ट चॅप्टर, सो दिस इज अवर चॅप्टर नंबर सेकंड, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स. आता प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये काय असतं बघा, सॉलिड म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट ज्याला तुम्ही ज्यावेळेस हाईट देतात देन इट बिकम सॉलिड. मग वेगवेगळ्या टाईपचे सॉलिड्स असतात, मग त्याच्यात बेसिकली दोन टाईप जर आपण बघितलं तर प्रिझम अँड पिरॅमिड. सो दीज आर द टू बेसिक सॉलिड्स, प्रिझम अँड पिरॅमिड. मग प्रिझम जर बघितलं तर वेगवेगळ्या टाईपचे प्रिझम असतात, मग ट्रायंग्युलर प्रिझम, स्क्वेअर प्रिझम, पेंटागॉनल, हेक्झागॉनल, त्याच्यानंतर पिरॅमिड. तर पिरॅमिड जसं आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या टाईपचे असतात, सो ट्रायंग्युलर पिरामिड, स्क्वेअर पिरामिड, पेंटॅगॉनल, हेक्झागॉनल, असे वेगवेगळे प्रिझम असेल, वेगवेगळे पिरामिड असतील,
तर यांचं ज्यावेळेस आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे ऑब्जेक्ट ठेवतो, तर त्यांच्यानंतर त्यांचे व्ह्यूज कसे येतात, त्याचे प्रोजेक्शन कसे असतात, फ्रंट व्ह्यू कसा दिसेल, टॉप व्ह्यू कसा दिसेल, साइड व्ह्यू कसा दिसेल, हे सगळं आपल्याला ड्रॉ करायचे. त्याच्यानंतर पुढचे जे काही सॉलिड्स आहेत, सो सिलेंडर, कोन, स्पियर, सो दीज आर द अनदर सॉलिड्स, अँड देन वी हॅव टू ड्रॉ डिफरंट व्ह्यूज ऑफ दॅट सॉलिड्स. बरोबर, खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत तर त्या सब्जेक्ट पैकी इंजिनिअरिंग ड्रॉइंग सब्जेक्ट जर बघितलं, दोघांमध्ये जर कम्पॅरिझन केलं बाकीचे सब्जेक्ट आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग, तर तुम्हाला याच्यात जास्त मजा येते. का बरं मजा येते, कारण तुम्हाला इथे सगळं इमॅजिन करायचंय. बरोबर, म्हणजे तो समजा एखादा पिरॅमिड जर आपण घेतला तर पिरॅमिड फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवल्यानंतर त्याचं फ्रंट व्ह्यू कसा दिसेल, टॉप व्ह्यू कसा दिसेल, साइड व्ह्यू कसा दिसेल, तर हे सगळं तुम्हाला काय करायचंय, ते त्याचे व्ह्यूज जे आहेत ते ड्रॉ करायचे. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण हे सिलेबस बघू त्यावेळेस तुम्हाला स्वतःला ड्रॉ करायला खूप मजा येणार आहे. आणि हे कन्सेप्ट जर समजा समजली तर तुम्ही या सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क सुद्धा काढू शकता. म्हणजे तसं बघितलं बघायला गेलं तर खूप स्कोरिंग सब्जेक्ट सुद्धा आहे हा. तर त्यामुळे फक्त तुम्हाला एकच करायचंय, तर रेग्युलर लेक्चर अटेंड करायचे आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करत चालायचे. आणि सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. जोपर्यंत तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते ड्रॉ करता येणार नाही. त्यामुळे क्वेश्चन्स पण विचारत चला ज्यावेळेस आपण शिकू ऍक्च्युअल मध्ये, त्यावेळेस क्वेश्चन्स विचारत चला, जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करत चला. सो दिस इज अवर चॅप्टर नंबर सेकंड. आफ्टर दॅट चॅप्टर नंबर थर्ड. सो दिस इज फॉर सेक्शन ऑफ सॉलिड्स. आता सेक्शन ऑफ सॉलिड म्हणजे काय बघा, तर तुम्ही सेक्शनल व्ह्यू ड्रॉ केला असेल ग्राफिक्स मध्ये, केलाय की नाही? हॅलो हॅलो. यस सर. हा, काय असतं सेक्शनल व्ह्यू सांगता येईल कोणाला? सेक्शन व्ह्यू काय असतो, सेक्शनल व्ह्यू का ड्रॉ करतो? चल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल की सेक्शनल व्ह्यू का ड्रॉ करतात. समजा तुमच्या समोर एक असा रेक्टॅंग्युलर बॉक्स आहे, बरोबर, आणि त्या बॉक्स मध्ये काय केलंय, मध्ये एक आपण काय केलं, होल प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे थ्रोट टॉप टू बॉटम तो एक सिलेंड्रिकल होल जो आहे तो त्या रेक्टॅंग्युलर बॉक्स मध्ये आपण ड्रिल केलेला आहे. बरोबर, आता तुम्हाला काय करायचंय, तर त्या बॉक्सचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. बरोबर, फ्रंट व्ह्यू तुम्ही काय करणार, तर त्या रेक्टॅंगल बॉक्सचा एक असा एक रेक्टॅंगल ड्रॉ करणार आणि मध्ये जे काही तो सिलेंड्रिकल होल आहे तर त्याला तुम्ही काय करणार, डॉटेड लाईनने दाखवणार. बरोबर ना? तर सेक्शनल व्ह्यू मोस्टली का ड्रॉ करतात, कारण जर समजा एखादा ऑब्जेक्ट आहे तर त्याच्या आतमध्ये आता सिलेंड्रिकल होल आपण ड्रिल केलाय. बरोबर, पण ज्यावेळेस असे मशीनमध्ये काय असतात, वेगवेगळे पार्ट असतात, मग त्या पार्टचं ज्यावेळेस तुम्ही ड्रॉइंग काढतात तर मग असे बऱ्याच वेळा काय होतो की त्या मशीनच्या पार्ट मध्ये इंटरनल वेगवेगळे पार्ट असतात, मग तुम्हाला बाहेरून ते पार्ट दिसणार नाही. मग व्यवस्थित जर ते पार्ट समजून घ्यायचे असेल, त्यांचं डायमेन्शन जर समजून घ्यायचे असेल, तर त्याचं काय करतात, तर सेक्शनल व्ह्यू काढतात. सेक्शनल व्ह्यू म्हणजे काय, तर त्या पार्टला आपण जेव्हा समजा व्हर्टिकली कट करतो किंवा हॉरिझॉन्टली कट केला तर तो आतमधनं कसा दिसणार आहे हे आपल्याला बघायचंय आणि तो आपल्याला ड्रॉ करायचंय. बरोबर, याचं एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर तुम्ही सगळे आता उन्हाळा चालू आहे, नारळ पाणी पित असेल आपण. बरोबर, नारळ पाणी ज्यावेळेस आपण पितो तर बाहेरून आपल्याला नारळ कसा दिसतो, पूर्णपणे गोल गरगरीत दिसतो, पण त्याच्या आतमधलं जे काही मलाई असते किंवा मग जो काही खोबरा असतो, बरोबर, तर त्याचं जे काही आपल्याला इमॅजिनेशन ते आपल्याला करू शकणार नाही. मग ते जर बघायचं असेल आतमध्ये काय, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, नारळ फोडावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही नारळ फोडतात तो फोडल्यानंतर तुम्हाला आतून दिसतं की अरे याच्या आतमध्ये एक सेमी सर्कल होता आणि त्याच्यामधनं तुम्हाला जे काही ते लेअर होती मलाई असेल किंवा खोबरा तर त्याची लेअर तुम्हाला ते दिसणार आहे. बरोबर, म्हणजेच काय, तर आतमधले पार्ट जर समजायचं असेल तर त्या पार्टला काय करावं लागतं, त्याला कट करावा लागतो आणि कट केल्यानंतर जो काही व्ह्यू दिसतो तर त्या व्ह्यूला आपण काय म्हणतो, तर इट्स कॉल्ड सेक्शनल व्ह्यू. म्हणजे आपल्याला या चॅप्टर नंबर थ्री मध्ये काय करायचंय, तर सेक्शनल व्ह्यू जो आहे तो बघायचा आहे. बरोबर, मग सेक्शनल व्ह्यू म्हटलं तर मग आता वेगवेगळे जसं आपण प्रिझम पिरॅमिड बघितले तर वेगवेगळे प्रिझम असतील पिरॅमिड असतील तर यांना आपण ज्यावेळेस हॉरिझॉन्टली कट करू किंवा व्हर्टिकली कट करू, कट केल्यानंतर त्यांचा व्ह्यू कसा दिसतो हे बघायचंय आणि तो आपल्याला ड्रॉ करायचंय, तर त्याला आपण म्हणतो सेक्शन ऑफ सॉलिड्स, जे आपल्याला चॅप्टर नंबर थ्री मध्ये शिकायचंय. बरोबर, तर हा असा आपला चॅप्टर नंबर थ्री होता. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो चॅप्टर नंबर फोर.
सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू, कळतंय ना सगळ्यांना काय सांगतोय ते? हॅलो, तुम्हाला इथे मध्ये कुठेही पण काय अडचण आली तर लगेच, येस अडचण आली तर लगेच विचारा, काय असेल समजलं नसेल तर लगेच आपण ते क्लिअर करू. सो चॅप्टर नंबर 3 पर्यंत काय अडचण कोणाला? पहिले 3 चॅप्टर कळले? हॅलो, पहिले 3 चॅप्टर कळले का? येस सर. ओके, आता पुढचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4, सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. आता सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू म्हणजे काय? बघा, तुम्ही ग्राफिक्स मध्ये ऑर्थोग्राफिक व्ह्यू ड्रॉ केले असेल सगळ्यांनी, बरोबर. तुमच्या समोर एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग दिला असेल आणि त्या आयसोमेट्रिक ड्रॉइंगचं तुम्हाला काय करायचं आहे, तर ऑर्थोग्राफिक व्ह्यूज ड्रॉ करायचे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, बरोबर. केले ना तुम्ही सगळ्यांनी ग्राफिक्स मध्ये? हा. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ऑर्थोग्राफिक व्ह्यूजचा सेक्शनल व्ह्यू ड्रॉ करायचा. म्हणजे तुमच्या समोर एक आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट दिलेला असेल आणि तो आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट काय करायचा आपल्याला, व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली असं त्याला कट करायचंय, त्याला आपण काय करायचंय, कापायचंय, उभा किंवा आडवा त्याला कापायचंय. आता कट केल्यानंतर जो काही उरलेला पार्ट असतो, त्या उरलेल्या पार्टचे आपल्याला ऑर्थोग्राफिक व्ह्यूज ड्रॉ करायचे. मग तो समजा एखादा बॉक्स आहे, त्या बॉक्सला तुम्ही हॉरिझॉन्टली कट करतायत. हॉरिझॉन्टली कट केल्यानंतर तो वरतून बघितल्यानंतर कसा दिसतो, तो समोरून बघितल्यानंतर कसा दिसतो, तो साईडने बघितल्यानंतर कसा दिसतो. सो दिस इज ऑल आर कॉल्ड एज सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. मग या सगळ्यांना आपण काय म्हणतो, सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. मग त्या बॉक्सला तुम्ही कट केल्यानंतर जो वरतून बघतायत त्याला आपण म्हणतो सेक्शनल टॉप व्ह्यू, बरोबर. त्याच्यानंतर समोरून बघतायत म्हणजेच काय, तर फ्रंट व्ह्यू. साईडने बघतायत त्याला म्हणतात साईड व्ह्यू. असे आपल्याला ऑर्थोग्राफिक ऑब्जेक्ट आहेत, त्याला आपल्याला काय करायचं, उभं किंवा आडवं जे आहे ते त्यांना कट करायचं आहे. आणि कट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे, तर ह्याचे व्ह्यूज आपल्याला ड्रॉ करायचे. सो दिस इज कॉल्ड सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. हा सुद्धा चॅप्टर खूप महत्वाचा आहे आणि जर तुम्हाला कन्सेप्ट समजली तर तुम्ही खूप फास्ट जे आहे ते ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. आणि तुम्हाला जर ऑर्थोग्राफिक ग्राफिक्स मध्ये जर ऑर्थोग्राफिक व्ह्यू जर समजलं असेल, तर हा चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. सो दिस इज अवर चॅप्टर नंबर 4. आफ्टर दॅट नेक्स्ट वन चॅप्टर नंबर 5. आता या चॅप्टर नंबर 5 चा टायटल काय बघा, मिसिंग अँड ऑक्झिलरी व्ह्यू. मिसिंग व्ह्यू, मिसिंग व्ह्यू म्हणजे काय बघा. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला माहिती आहे की एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला दिला तर तुम्हाला त्याचे तिन्ही व्ह्यूज जे आहेत ते आपल्याला ड्रॉ करता येतात. ऑब्जेक्ट समोर आहे, त्याचे तिन्ही व्ह्यू आपल्याला ड्रॉ करता येतात, बरोबर, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू. पण या चॅप्टर मध्ये काय, तर तुमच्या समोर ऑब्जेक्ट नाही राहणार, तुमच्या समोर काय असतील, व्ह्यूज असतील, बरोबर. मग जे तीन व्ह्यूज असतात त्या तिन्ही व्ह्यू पैकी तुमच्या समोर फक्त दोनच व्ह्यू दिलेले असतील. मग तो एक तर फ्रंट व्ह्यू असेल किंवा मग टॉप व्ह्यू असेल किंवा मग फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा मग फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू. मग उरलेला जो तिसरा व्ह्यू असतो तो तुम्हाला ड्रॉ करायचा असतो, दॅट इज कॉल्ड मिसिंग व्ह्यू कन्सेप्ट. म्हणजेच दोन व्ह्यू तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्या दोघांच्या प्रोजेक्शनच्या मदतीने तुम्हाला काय करायचं, तर तिसरा व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर याला आपण म्हणतो मिसिंग व्ह्यू कन्सेप्ट, बरोबर. तर अशा पद्धतीने दोन व्ह्यूच्या मदतीने तुम्हाला जो काय तुम्ही तिसरा व्ह्यू काढतात, तर हा आपल्याला चॅप्टर नंबर 5 मध्ये ड्रॉ करायचा आहे. अँड देन ऑक्झिलरी व्ह्यू, जसं आपल्याला आपण बघतो की फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, तसा एक वेगळ्या टाईपचा व्ह्यू असतो ऑक्झिलरी व्ह्यू, जो फ्रंट व्ह्यू मधनं म्हणजे समोरून ज्यावेळेस तुम्ही बघता ऑब्जेक्ट, त्यावेळेस समजा एखाद्या ऑब्जेक्टची कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर त्याच्यासाठी एक स्पेशल व्ह्यू असतो, त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी व्ह्यू. आणि त्या ऑक्झिलरी व्ह्यूच्या मदतीने तुम्हाला काय करायचंय, तर ड्रॉइंग ड्रॉ करायचंय. तर असे हे या चॅप्टर नंबर 5 मध्ये मिसिंग अँड ऑक्झिलरी व्ह्यू हे जे आहेत ते आपल्याला ड्रॉ करायचे, बरोबर. सो आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज फ्री हँड स्केचेस, चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 जो आहे तो तुमचा फ्री हँड स्केचेस साठी असणार. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हा, फ्री हँड स्केचेस. मग तुम्हाला काही एक शेप्स दिले जातील, मग जसे थ्रेडचे टाइप्स ऑफ थ्रेड, मग टाइप्स ऑफ नट, टाइप्स ऑफ बोल्ट, असे वेगवेगळे टाईपचे कन्व्हेन्शनल ड्रॉइंग्स असतील, तर तुम्हाला ते ड्रॉइंग जे आहे ते तुमच्या शीटमध्ये ड्रॉ करायचे आहेत आणि तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करायचे. सो दिस इज ऑल अबाउट अवर चॅप्टर नंबर 1. लेट सी द मार्किंग स्कीम ऑफ अवर ऑल चॅप्टर्स. आता पहिला चॅप्टर जो होता, चॅप्टर नंबर 1, हा चॅप्टर नंबर 1 होता आपला टोटल 10 मार्क्स साठी. त्याच्यानंतर सेकंड 12, 12, 12, 18 अँड 6.
असे टोटल तुमची मार्कांची स्कीम असेल, सॉरी तुमचं चॅप्टर वाईज मार्किंग स्कीम असेल, आणि टोटल तुमचे 70 मार्क आहे जे या पद्धतीने असतील. बरोबर, तर हे आपलं होतं आपलं टोटल जे काही चॅप्टर्स आहेत ते. आता याच्यानंतर हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही या सब्जेक्ट मधनं काय काय शिकणार आहात, बरोबर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग चे सगळे लेक्चर केले, सेमिस्टर संपली, बरोबर, तर या सब्जेक्ट मधनं तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे, दॅट इज कॉल्ड आउटकम्स, कोर्स आउटकम्स. बरोबर, म्हणजेच काय की कोर्स म्हणजे काय, तर हा जो काय आपला सब्जेक्ट आहे तर याला आपण म्हणतो कोर्स, आणि त्या आउटकम्स म्हणजे काय की याच्यातनं तुम्हाला नेमकं काय काय मिळणार आहे. बरोबर, सो लेट सी, फर्स्ट देर आर टोटल 6 आउटकम्स फ्रॉम दॅट इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोर्स. सो लेट सी, फर्स्ट आउटकम, ड्रॉ प्रोजेक्शन्स ऑफ 2D अँड 3D स्टँडर्ड रेग्युलर एंटिटीज. म्हणजे हा ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट शिकतायत त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तर 2D आणि 3D ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. बरोबर, म्हणजे बघा तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग ज्यावेळेस पूर्णपणे शिकाल त्यावेळेस तुम्ही 2D ड्रॉइंग व्यवस्थित काढू शकता, 3D ड्रॉइंग जे आहे ते व्यवस्थित ड्रॉ करू शकता. नेक्स्ट, ड्रॉ सेक्शनल व्ह्यूज ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे तुम्ही सेक्शनल व्ह्यू सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करता येणार आहे. नेक्स्ट, ड्रॉ ऑर्थोग्राफिक सेक्शनल अँड मिसिंग व्ह्यूज, म्हणजे मिसिंग व्ह्यू कन्सेप्ट पण तुम्हाला समजले जाणार आहे सगळे, आणि तुम्ही ते यू आर एबल टू ड्रॉ मिसिंग व्ह्यूज ऑल्सो, देन ऑर्थोग्राफिक सेक्शनल व्ह्यू ऑल्सो. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज ऑक्झिलरी व्ह्यू ऑफ ऑब्जेक्ट, मग तुम्हाला ऑब्जेक्ट दिलं असेल त्या ऑब्जेक्टचा तुम्ही ऑक्झिलरी व्ह्यू सुद्धा ड्रॉ करू शकाल. अँड नेक्स्ट, यूज व्हेरियस ड्रॉइंग कोड्स, कन्व्हेन्शन्स अँड सिम्बॉल्स. मग जसं आपला चॅप्टर नंबर 6 आहे, तर वेगवेगळे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आहेत, तर हे सगळे तुम्ही या चॅप्टर नंबर 6 मधनं शिकणार आहात. अँड देन ड्रॉ फ्री हँड स्केचेस ऑफ गिवन इंजिनिअरिंग एलिमेंट्स, म्हणजे तुम्ही फ्री हँड स्केचेस सुद्धा काढू शकणार आहात. तर असे हे टोटल आपले होते, आणि तुम्ही प्रत्येक सब चॅप्टर मधनं तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणार आहे. बरोबर, टोटल आपले असे 6 आउटकम्स होते. आता नेक्स्ट, जे काही सब्जेक्ट आहेत, तर या सब्जेक्टमध्ये जे काही चॅप्टर्स आहेत, प्रत्येक चॅप्टर नंतर तुम्हाला काय दिली जाणार आहे, एक असाइनमेंट दिली जाणार आहे. बरोबर, तर ती असाइनमेंट तुम्हाला काय करायची, ती सॉल्व्ह करायची, आणि ती असाइनमेंट जी आहे ती तुम्हाला डायरेक्टली माझ्या वेबसाईटवरनं मिळणार आहे. बरोबर, वेबसाईटवरती जर तुम्ही गेले तर तुम्हाला ती असाइनमेंट जी आहे ती बघायला मिळणार आहे. बरोबर, ते वेबसाईटवरनं कशी बघायची ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे की वेबसाईटवरनं असाइनमेंट कशा सर्च करायच्या. बरोबर, ऑलरेडी माझ्या वेबसाईटवरती मी असाइनमेंट अपलोड केलेले आहेत, तुम्हाला काय करायचं फक्त वेबसाईटला व्हिजिट करायचे आणि त्या असाइनमेंट डाउनलोड करायच्या आहेत आणि त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. बरोबर, आता उरला प्रश्न स्केचबुकचा, तुम्हाला काय करायचं आहे, आता A3 साईजच्या स्केचबुक ज्या आहेत त्या तयार घ्यायच्या, यूज करायच्या आहेत. बरोबर, तुम्ही ग्राफिक्स मध्ये A3 साईजच्याच केले असतील बहुतेक, बरोबर ना? हॅलो, हो सर. हा, जसं तुम्ही ग्राफिक्स मध्ये A3 साईजची स्केचबुक युज केली तशीच तुम्हाला इथे इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी सुद्धा स्केचबुक जी आहे ती युज करायची. आणि जसं ज्यावेळेस आपलं लेक्चर चालू राहील त्यावेळेस ज्या काही कन्सेप्ट समजल्या जातील तर ते व्यवस्थित समजून घ्यायच्या, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच पुढचा जो काही क्वेश्चन असेल तर तो तुम्हाला सॉल्व्ह करावा लागणार. त्यामुळे जे काही मी शिकवतोय ते व्यवस्थित लक्ष देऊन शिकायचं, आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला ते इम्प्लिमेंट पण करायचं आणि क्विकली तुम्हाला ते ड्रॉ सुद्धा करायचंय. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज इन्स्ट्रुमेंट. हॅलो सर, स्केचबुक किती करायच्या? स्केचबुक तुमच्या दोन असतील, एक जे आहे ते तुमची असाइनमेंट साठी असणार आहे, असाइनमेंट साठी एक स्पेशल तुमची नोटबुक स्केचबुक असेल, आणि दुसरी जी असेल ती आपल्या क्लासमध्ये जे काही आपलं चाललंय त्याच्यासाठी तुमची स्केचबुक असेल. बरोबर, तर अशा दोन स्केचबुक तुम्हाला लागणार आहेत. तर वाटलंच तर तुमची इंजिनिअरिंग ग्राफिक्सची जी काही उरलेली असेल तर ती कंटिन्यू केली तरी चालेल. बरोबर, फक्त असाइनमेंटसाठी एक व्यवस्थित तयार करा सेपरेट बुक, आणि जी तुम्हाला असाइनमेंट सॉल्व्ह करून तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेंड सुद्धा करायची. बरोबर, त्यामुळे असाइनमेंट रेग्युलरली सॉल्व्ह करत चला. आफ्टर दॅट ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स, आता मोस्टली ग्राफिक्स मध्ये जे इन्स्ट्रुमेंट होते तेच आपल्याला इथे सुद्धा लागणार आहेत. तर ऍडिशनल फक्त तुम्हाला काय लागणार आहे, एक फ्रेंच कर्व जो आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. फ्रेंच कर्व 5 रुपयाला मिळतो बघा, मार्केटमध्ये स्टेशनरीच्या दुकानात गेले तर तुम्हाला फ्रेंच कर्व मिळतो, तो तुम्हाला लागणार आहे.
त्याच्यानंतर बाकी सगळे तर इन्स्ट्रुमेंट आहे तुमच्याकडे, रोलर रोलर स्केल आहे का सगळ्यांकडे? येस सर. हॅलो. हा, रोलर स्केल खूप महत्वाची आहे. जर नसेल तर लगेच आता जोपर्यंत सगळे स्टेशनरीचे शॉप्स ओपन आहेत तोपर्यंत तुम्ही ते परचेस करून घेतले तरी चालेल. रोलर स्केल लागणार आहे कारण तुमच्या जे काही लाईन्स असतील, प्रोजेक्शन असतील, त्या रोलर स्केलमुळे परफेक्टली हॉरिझॉन्टल अँड परफेक्टली व्हर्टिकल येतील. अदरवाईज त्या थोड्याशा इन्क्लाइन होऊ शकतात, पण जर रोलर स्केल असेल तर अजिबात चान्स नाही राहत इन्क्लाइन येण्याचे. त्यामुळे रोलर स्केल सगळ्यांनी यूज करायची. आफ्टर दॅट तुमची पेन्सिल तर सगळ्यांना माहितीच आहे, एच किंवा टू एच ची लीड पेन्सिल वापरायची. शक्यतो मी सगळ्यांना लीड पेन्सिल सजेस्ट करेल, कारण लीड पेन्सिल मध्ये काय असतं की जसं तुम्ही लीड पेन्सिल यूज करता तर तुमचं जी काही लीडची थिकनेस असते ती थ्रूआउट सेम असते. पण तेच जर समजा तुम्ही साधी पेन्सिल वापरली तर साधी पेन्सिल तुम्ही शार्प केल्यानंतर थोडीशी यूज केल्यानंतर त्याचा जो काही पॉइंटर असतो तो ब्लेंड होत जातो, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, तुमची लाईनची थिकनेस जी असते ती डिस्टर्ब होते. म्हणजे सुरुवातीला तुमची लाईनची थिकनेस एकदम शार्प येत असते, त्याच्यानंतर हळूहळू तुमची लाईनची थिकनेस काय होते वाढत जाते. तसं नको आपल्याला, थ्रुआउट तुमची लाईनची थिकनेस ही सेम पाहिजे, बरोबर. त्यासाठी तुम्हाला लीड पेन्सिल ही यूज करायची. आफ्टर दॅट रोलर स्केल सांगितली. शीट्स ज्या आहेत ते तुम्ही कॉलेजमधून घेऊन जाऊ शकता आता लगेच नाही, ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट इयरचे तुमचे एचओडी सांगतील, तुमचे क्लास कोऑर्डिनेटर सांगतील, त्यावेळेस तुम्ही बाकीचे सगळे स्टेशनरी मटेरियल कसे घ्यायचे काय तुम्ही ते विचारू शकता त्यांना, बरोबर. त्याच्यानंतर ठीक आहे, आता याच्यानंतर आपण बघू की आपल्या वेबसाईट वरन कसे लागणार आहे का ड्राफ्टर असेल तर चालेल, नसेल तर काही म्हणजे नेसेसरी नाहीये, ड्राफ्टर पाहिजे असं काही गरजेचं नाही. ओके, घेतले गेले ठीक आहे, असेल तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे घेतला असेल तर नो डाऊट, पाहिजेच असं नाही, नॉट नेसेसरी. बघा गुगल वरती तुम्ही गेले तर इथेच वरती मोगरे nsrsm.wordpress.com वाटलं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि त्याच्यावरती तुम्हाला ही माझ्या वेबसाईटचा ऍड्रेस आहे. परत एकदा सांगतो, mogare मोगरे nsrsm.wordpress.com, बरोबर. इथे ज्यास तुम्ही जाल तर इथे तुम्हाला सब्जेक्टचे सगळे लिस्ट दिसतील. तर एक नंबरलाच आपला सब्जेक्ट आहे बघा, इंजिनिअरिंग ड्रॉइंग EDR 2207. मग त्या सब्जेक्टच्या लिस्ट मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग सिलेक्ट केल्यानंतर शेजारी बघा EDR असाइनमेंट, बरोबर. त्याच्यानंतर MSBT क्वेश्चन पेपर, नंतर MSBT मॉडेल अँसर की, म्हणजे तुम्हाला सगळे मी वेबसाईट वरती अवेलेबल करून दिलेले आहे, बरोबर. मग याच्यातनं तुम्हाला काय करायचंय, EDR असाइनमेंट या सेक्शन वरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही या EDR असाइनमेंट सेक्शन वरती क्लिक कराल तर टोटल जे आपल्या 8 असाइनमेंट आहेत तर या सगळ्या 8 असाइनमेंट मी अपलोड करून ठेवलेले आहेत. तुम्हाला काय करायचं, इथून डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचंय तुम्ही, किंवा मग इथे जर बघायचे असं फक्त असाइनमेंट तर तुम्ही डायरेक्टली क्लिक केलं तर तुम्हाला इथे असाइनमेंटचं पेज ओपन होणार आहे. आणि टोटल ज्या 10 असाइनमेंट, नियर अबाउट 10 प्रॉब्लेम्स एका असाइनमेंट मध्ये मी दिलेले आहेत, ते तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे. अशा पद्धतीने या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सब्जेक्टच्या असाइनमेंट ज्या आहेत त्या सगळ्या बघू शकता, बरोबर. परत एकदा सांगतो, मोगरे nsrsm.wordpress.com याच्यावरती गेलं तर तुम्हाला हे सगळं दिसणार आहे, बरोबर. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण इथे स्टॉप करू. पुढच्या लेक्चरला आपल्याला चॅप्टर नंबर 1 हा स्टार्ट करायचा. येस सर, असाइनमेंट केव्हापर्यंत सबमिट करायची, म्हणजे केव्हापासून रायटिंग करायला सुरुवात करायची? बघा असाइनमेंट जनरली काय करायचं, पहिले तुम्ही वाटलं असं सगळे असाइनमेंट डाउनलोड करून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा सिस्टीम वरती बसले तर सगळे असाइनमेंट डाउनलोड करून घ्या, त्याचा एक फोल्डर तयार करून ठेवा. आपलं जसं आपलं पहिला चॅप्टर संपेल तसं तुम्हाला काय करायचं, असाइनमेंट नंबर 1 जी आहे ती सॉल्व्ह करायची. चॅप्टर नंबर 1 संपला, असाइनमेंट नंबर 1 सॉल्व्ह करायची. चॅप्टर नंबर 2 संपला, असाइनमेंट नंबर 2 सॉल्व्ह करायची. आणि त्या असाइनमेंट मधनं मग तुम्हाला मी दोन प्रॉब्लेम जे आहे ते शीट साठी
देणार आहेत बरोबर. म्हणजे तुम्हाला फक्त असाइनमेंट सॉल्व्ह नाही करायची, तर असाइनमेंट मधून तुम्हाला ड्रॉइंग शीट साठी प्रॉब्लेम पण अलॉट केले जाणार आहेत आणि ते प्रॉब्लेम तुमच्या ड्रॉइंग शीट वरती ड्रॉ करायचे. आणि ही सगळी जे काही असाइनमेंट आहेत, तर या सगळ्या असाइनमेंट तुमच्या असाइनमेंट बुक मध्ये सॉल्व्ह करायचे बरोबर. जे तुम्ही असाइनमेंट बुक घेणार आहे, तर या 8 असाइनमेंट तुमच्या पहिले असाइनमेंट बुक मध्ये सॉल्व्ह होतील आणि या असाइनमेंट बुक मधनं मी तुम्हाला दोन प्रॉब्लेम जे आहेत ते तुमच्या शीट साठी देणार आहे बरोबर. कळलं सगळ्यांना? त्यामुळे जसं आपलं चॅप्टर संपलं की लगेच तुमची असाइनमेंट ही सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे, याच्यात काय अडचण कोणाला असेल तर लगेच विचारा. म्हणजे जसं काही प्रॉब्लेम आपण हॅलो बर ठीक आहे चल. आता याच्यानंतर तुम्हाला तुम्ही इथून मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा बघू शकता. म्हणजे ज्या काही एमएसबीटी वरती क्वेश्चन पेपर असतात बरोबर, तर आता इथे बघा विंटर 19, समर 19, विंटर 18, समर 18, तर अशा या चार पेपर्स मी काय केलेत अपलोड केलेले. मग इथून तुम्ही डायरेक्टली पेपर क्लिक केला तर तुम्हाला त्या अकॅडमिक इयरचा पेपर हा दिसणार आहे. आणि तुम्हाला पेपरचा पॅटर्न सुद्धा कळतोय ते बघा. ज्यावेळेस आपली थेरी पेपर म्हणजे जसं फिजिकली पेपर होणार आहे तुमचे, फिजिकली मध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसेल कशा पद्धतीने पेपर हे घेतले जातात बरोबर. इथे सगळं सब्जेक्ट चॅप्टर वाईज तुमचे सगळे क्वेश्चन असतील आणि त्या क्वेश्चन नुसार तुम्हाला जे आहेत ते सॉल्व्ह करायचे बरोबर. त्यामुळे आता फक्त तुम्ही काय करा तर स्टडी करून ठेवा की काय काय असतं सिलेबस, काय काय सिलेबस सुद्धा मी टाकणार इथे लवकरात लवकर. सिलेबस सुद्धा मी इथे अपलोड करेल. ज्याला कोणाला सिलेबस बघायचा असेल त्याने सिलेबस सुद्धा तो वेबसाईट वर बघू शकतो. ठीक आहे, काय अडचण याच्यात कोणाला आता? हॅलो, अरे अडचण आहे का कोणाला? ओके ठीक आहे चला. ठीक आहे चल, तर भेटू आपण पुढच्या लेक्चरला. जो आपला आता नेक्स्ट टाइम टेबल नुसार ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण भेटू. आणि पहिल्या चॅप्टरला आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करायचा. सो चॅप्टर नंबर 1 वेळेस सगळ्यांनी स्केचबुक सोबत ठेवा. स्केचबुक असेल तर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, त्यामुळे स्केचबुक जे सोबत ठेवायची. ठीक आहे, सो थँक्यू फॉर जॉईनिंग विथ अस. स्टे ॲट होम, स्टे सेफ, बाय. थँक्यू सर. Thank you, sir.